सगळे मुद्दे सोडवल्यानंतर आज दिलखुलासपणाने लोकसभेने युती केली. अभिमान वाटतो युती केल्यानंतर तमाम महाराष्ट्राने युती स्वीकारली आणि मोदीजींच्या सरकारला जो आशीर्वाद मिळाला त्याच्यात माझ्या शिवराज्याच्या महाराष्ट्राचा सुद्धा हा सिंहाचा वाटा आहे. 42 खासदार निवडले, एवढे प्रचंड आशीर्वाद दिले आणि एवढी तमाम मोठी जनता आशीर्वाद देत असताना आम्ही काय करंटी म्हणाल बाबू, हे जे काय समोर दिसतंय हे विचारायचं भाग्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं. अनेक ठिकाणी धरतीला माणसं जमत नाही, भाडेने माणसं आणावी लागताय, रोजच्या रोजीच्या बोलीने माणसं आणावी लागताय आणि विचार झाल्यानंतर सांगतात हमको कुछ मालूम नाही, बोलाय हमाग आहे. आज ही भाड्याची माणसं नाहीये, ही हृदयापासून मनापासून आलेली ही माझ्या यांचा विश्वास आहे. शिवसेनेवरती विश्वास आहे, भाजपावर विश्वास आहे आणि दिलीपरावरती सुद्धा विश्वास आहे. हा जो माणूस करेल जे काय करेल ते योग्यच करेल, आपल्या हिताचंच करेल. आणि इथे सुद्धा जी काय सगळी माणसं बसलेले आहेत, प्रकाश भाऊ आहेत, सगळे बसलेले आहेत, आता या सगळ्यांची नावं सगळ्या समाजाचे धनगर आहे, धोबी मुसलमान समाजाचे आहे, का आले ते सोबत, कशासाठी आले, काय देणार मी त्यांना, विचारा काय मी देणार त्यांना आणि काय त्यांनी मागितलं माझ्याकडे. युती होत असताना हे जागा मागायला नाही आले, युती झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ही लोक म्हणजे ही काही नवीन माणसं नाही आहेत, ही जुन्या परिचयाची. पण हे सगळं झाल्यानंतर ही लोक माझ्याकडे आली आणि म्हणाले साहेब आता तुमचं काम हे आटपलं असेल, आता आम्ही तुमच्या सोबत आलोय, आम्ही युतीला पाठिंबा जाहीर करतोय, आम्हाला व्यक्तिगत काही नकोय. आम्ही का तुमच्या सोबत आलोय, कारण ज्या समाजाचं आम्ही नेतृत्व करतो आहोत त्या समाजाला न्याय पाहिजे, न्याय. बस सरकार आम्ही आणणार म्हणजे आणणारच, पण सरकार आणल्यानंतर आमच्या समाजाला न्याय द्या. त्या समाजाला न्याय मागण्यासाठी सगळी माणसं ही सगळी मंडळी मला सोपी मिळालेली आहे. हे असं असेल कुठल्या राजकीय पक्षामध्ये, हे राजकारण कोणी असं करत असेल? पाठिंबा द्यायचाय माझं काय ते बोला, किती देणार, जागा किती देणार, मंत्रिपद किती देणार, महामंडळ किती देणार, हे किती देणार, ते किती देणार, नाही. त्यांनी सांगितलं आमच्या फक्त समाजाला न्याय द्या, आम्ही तुमच्यावर. हे अशी प्रेमाने आणि विचाराने जिंकत आपण पुढे चाललेलो. मला विरोधकांवरती टीका करायला खूप काही गोष्टी आहेत, काँग्रेस काय राष्ट्रवादी काय, पण हे टीका करून तुमची करमणूक करण्यासाठी ही सभा नाहीये, ही निवडणुकीची सभा आहे. आणि या निवडणुकीत तुम्ही मत दिल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? हा जो काय वचननामा मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, हा वचननामा तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? माझी वचन तुमच्यापर्यंत आले आले की नाही आले? दहा रुपयात थाळी हे वचन पोहोचलं तुमच्यापर्यंत. एका रुपयात आरोग्य तपासणी, प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ग्रामीण भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांना बस सेवा, 300 युनिट पर्यंत घरगुती 20 दरामध्ये 30% कपात, जे सुशिक्षित आणि दुर्दैवाने ज्यांना काम नाही अशा बेरोजगार सुशिक्षित तरुणांना सरकारतर्फे शिष्यवृत्ती, 7-12 कोरा. आणि 7-12 कोरा म्हटलं तर टाळ्यावर जातो, पण बाकीचे पण योजना बरोबर आहेत की नाही? आरोग्याची तपासणी 1 रुपयात बरोबर आहे की नाही? 10 रुपयामध्ये थाळी हवी ना? नाही, कारण आता शरद पवार टीका करतायत, यांना मत कशाला द्यायचं, स्वयंपाक करायला मत द्यायचं का? म्हटलं हरकत नाही, या जनतेसाठी स्वयंपाक करायची सुद्धा माझी तयारी आहे. फक्त एकच काम करा, आम्ही स्वयंपाक करू, पाणी तुमच्या धरणातलं नको. पाणी तळेल तर बाबा आधी तळेच्या धरणाचं, त्या भैयाला विचारा. ते अशी हे अवलाद आणि आमचं ती टीका करते कशाला? तुमच्याकडे काय आहे का, देण्यासारखं काय आहे का? आजपर्यंत तुम्ही खा का खाल्लं, खाऊन पिऊन आता सगळे घरी बसले, तुम्ही कशाला येत रस्त्यामध्ये? तरी सुद्धा फिरताय, मला आदर आहे त्यांचं बद्दल, कारण शिवसेना प्रमुखांचे खरं म्हणजे मित्र. पण वाट अशी वाकडी धरली की शिवसेना प्रमुख म्हणाले असा मित्र नसलेला बरा, जा बाबू तू तुझ्या मार्गाने जा, मी माझा जो खरा खुरा भगव्याचा मार्ग आहे त्या मार्गाने मी पुढे जाईन, यश अपयश जगदंबेच्या हाती. पण यशासाठी मी वेड्या वाकड्या उड्या मारणार नाही, यशासाठी मी स्वतःच्याच
सरकारच्या वसंतदारांच्या पाठीत वार करून मुख्यमंत्री होणार नाही. ही शरद पवारांची राजकारणाची नीती. काही झालं तरी हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अहो हे सरकार तुम्ही किती काड्या घातल्यात ना तरी काड्या मोडतील पण सरकार पडणार नाही, अजिबात नाही. आणि त्या काड्या घेऊन मग कोणाकडची रात करायची असतील तर कोणा मला काही म्हणायचं नाही. पण हे अशी सगळी माणसं चांगलं कोण काय करते? एक तर स्वतः चांगलं काही करायचं नाही, दुसऱ्याला चांगलं काही करू द्यायचं नाही. करायचं असेल तर त्याच्याबद्दल संशय व्यक्त करायचा. हे बस झालं, यांनी कंटाळला महाराष्ट्र, खचला आता महाराष्ट्र, तुमची साथ देऊन घेऊ. आज हा महाराष्ट्र पुन्हा एका नव्या विचाराने का उभा राहिलेला आहे, भव्य विचाराने का उभा राहिलेला आहे. तर जे मी बोललो शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं की उद्धव एक लक्षात ठेव, ही खरी आपली संपत्ती आहे आणि संपत्ती जर का कमवायची असेल टिकवायची असेल तर यांना शब्द देताना एका नाही लाख वेळा नाही दहा लाख वेळा विचार कर. पण एकदा शब्द दिला तर प्राण गेला तरी बेहत्तर, पण दिलेला शब्द खाली बसत नाही. म्हणून मी पूर्ण विचाराने हा वचननामा बनवलेला आहे. या वचननाम्यातल्या प्रत्येक वचनाला मी जबाबदार आहे. कारण मागे काँग्रेसने कसा जाहीरनामा काढला तर विलासराव जेव्हा मुख्यमंत्री होते आठवतं तुम्हाला, प्रभाराव जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते, दुर्दैवाने त्यांचं सरकार आलं होतं. सरकार आल्यानंतर जेव्हा जनता गेली विचारायला की तुम्ही हे बोलला होता त्याचं काय झालं, प्रभाराव सरळ बोलून म्हणाल्या मोकळा झाला की ती आमची प्रिंटिंग मिस्टेक होती. आणि विलासराव देशमुख म्हणजे मला डोबरी आज आपल्यात नाही आहे, पण विलासराव म्हणाले होते हे निवडणुकीत असं बोलावंच लागतं, हे निवडणुकीत बोलून जाणारी माणसं नाही, आम्हाला इकडेच राहायचंय, वार्षिक यायचंय, महाराष्ट्रात राहायचंय, शिवप्रभूचं नाव घ्यायचंय. आणि हा जसा एक वचननामा आहे तसंच मला आता एक चिठ्ठी आली. ती कुठली? आर्यन तात्रा. सावंतर, सावंत सर बोललेत ना, तानाजी सावंत कारखाने विकत घेऊन शेतकऱ्यांची थकीत बिले देतील, काळजी करू नका. सावंत सर बोलले आणि सावंत सर पण शिवसैनिक आहे. तुम्हाला कसं कळलं मी काय बोलणार पुढे? माझं शब्दच बदलाप झाला कारण माझ्या आधी तुम्हीच बोललात. आहे खरंच हे असे सगळे ढाणे वाहन आहेत पाण्यासमोर आणि तुम्ही बसलेले वाघाचे लक्ष आणि म्हणून निश्चय केलाय, निश्चय केलाय का काय? पण निश्चय केलाय बस. आज तुम्ही निश्चय केला असाल आणि तो केलेला मला दिसतोय, पण आज तुमचा निश्चय नसता. निश्चय केलेली माणसं जशी जिद्दीने भारवणामध्ये बसू शकतात आणि म्हणून मी तुम्हाला खरंच धन्यवाद देतो. या दिलीप रावला पुन्हा एकदा अशी सगळी तुम्ही माणसं बोलते ना का, खरंच हरवून जायला होत आणि काय बोलावं सुचत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो की बाकी कोण गद्दारी करत असेल गद्दारांकडे लक्ष देऊ नका. त्यांना बाटलीत बंद करून काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं ती भूत गाडायची, पण आपल्याला स्वच्छ काम करायचंय कारण ही भगवंताची बारशी आहे आणि भगवंताला सुद्धा अभिमान वाटलं पाहिजे की या माझ्या बारशीकरांनी हे विश्वासाला मत देतात, गद्दाला मत देत नाही, हरामकराला मत देत नाही. ही भगवंताची बारशी आहे आणि हा भगवंताच्या बारशीतला पवित्र भगवा घेऊन दिलीपराव वाजत गाजत तुम्ही विधानसभेत याल याच्याबद्दल. पण तुम्ही दिलीपरावाला वाजत गाजत विजय करून मुंबईला आणायचं आणि मग मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत वाजत गाजत भगवंताच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही.